वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूयाच्या ठळक बातम्या। भेंडवडे गावातील नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर। सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरबाधित म्हणून नोंद असलेले भेंडवडे या वारणा नदीकाठच्या गावात पुराचे पाणी आले आहे। 25 तारखेला सतत पडलेल्या पावसामुळे या गावातील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन शासनाची कुठलीही सूचना न येता आपले जनावर सुरक्षित राहावे या हेतूने कोची भेंडवडे या रस्त्यावर पाणी यायच्या आधी आपली जनावरे मिळेल त्या वाहनातून मिळेल त्या ठिकाणी आपल्या पाहुण्यांकडे स्थलांतरित केली जात आहेत। तसेच जवळजवळ 40 कुटुंबांचे स्थलांतर गावातील सरकारी शाळेत करण्यात आले आहे। यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच गावातील अनेक नागरिक मदतीसाठी सरसावले आहेत। भेंडवडे पूरग्रस्त परिसरातील लोकांनी पहाटेपासूनच सावध पवित्रा घेऊन या गावातील लोकांनी आपले जनावरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे। ज्यांना पाहुण्यांकडे सोय होत नाही अशा लोकांनी सरकारी शाळेचा आसरा घेतला आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव यांनी स्थलांतरित नागरिकांना वाहनांची सोय व जनावरांच्यासाठी निवारा व चाऱ्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे। परिणामी अद्याप भेंडवडे येथे जनावरांच्यासाठी छावणी सुरू केलेली नाही, त्यामुळे येथील लोकांचे हाल होत आहेत। ज्यांना जागा नाही अशा लोकांनी शाळेच्या परिसरात जनावरे बांधले आहेत। पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी तसेच गावातील विविध तरुण मंडळ व संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असल्याचे चित्र दिसत आहे। वसुंधरा शक्ती न्यूज साठी हातकलंगलेहून विनोद शिंगे। सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।